हॅलो फ्रेंड्स, इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1/2 छोटा चमचा लाल तिखट, 1/2 छोटा चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि हे आपल्याला मीडियम हीटवरती परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 4 उकडलेली अंडी घालायची आहेत आणि ही अंडी मीडियम हीटवरती 1-2 मिनिटे यामध्ये परतून घ्यायची आहेत. या मसाल्यामध्ये ही 2 मिनिटे अंडी परतून घेतल्यानंतर ही आता मी बाजूला काढून घेतली आहे आणि त्याच तेलामध्ये अजून 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 1 कांदा घालायचा आहे. असा मी तो उभा कट करून घेतला आहे. कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 2 मिरच्या घालते आहे अशा बारीक कट केलेल्या. कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा गरम मसाला घालून हे आपल्याला लो हीटवरती परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून घेतलं की यामध्ये आता उभा असा बारीक कट केलेला मी गाजर घालते आहे आणि यामध्ये थोडीशी शिमला मिरची देखील घालायची आहे. जर तुमच्याकडे नसेल हे दोन्ही, नाही घातलं तरी चालेल. आता हे सगळं यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे, एकदम सॉफ्ट असं नाही झालं पाहिजे हे. आता यामध्ये 1/2 चमचा सोया सॉस आणि 1/2 चमचा रेड चिली सॉस घालते आहे मी यामध्ये. आता हे देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. 1/2 मिनिट हे मी परतून घेणार आहे. हे परतून झालं की यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे. इथे मी 2 वाटी भात घेते. या ठिकाणी तुम्ही शिल्लक राहिलेला भात देखील घालू शकता आणि हे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि हे सगळं या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटे मीडियम हीटवरती हा राईस आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आता तुम्ही बघू शकता याचा मस्त असा कलर चेंज झाला आहे. एकदम मस्त आणि कलरफुल असा दिसतो आहे. एकदा तरी नक्कीच बनवून बघावा असा अप्रतिम असा लागतो. आता यामध्ये आपल्याला जी आपण उकडलेली अंडी फ्राय करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहेत आणि अजून 1/2 मिनिटभर आपल्याला हे यामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही ही अंडी यामध्ये कट करून देखील घालू शकता. 1 अंड्याचे 2 तुकडे करून देखील यामध्ये घालू शकता. सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. तर असा हा मस्त चवीचा एग राईस तयार आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.